वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या रॅपिड ऍक्शन फोर्सच्या पोलीस जवानांवर 3 जणांच्या टोळक्यानं चॉपरनं जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना मनमाड शहरात घडली. या हल्ल्यात पोलीस जवान गंभीर जखमी झालाय. त्याला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस जवान सूरज जुगलमुगले हे शुभम चुनियन या आरोपीला वॉरंट देण्यासाठी गेले असता शुभम आणि त्याचे 2 साथीदार प्रवीण कुमावत आणि सूरज चुनियन या तिघांनी चॉपरनं पोटावर वार केल्यामुळे जवान गंभीर जखमी झालाय. त्यांना तातडीनं नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हल्ला केल्यानंतर तिघे आरोपी फरार झाले. पोलिसांनी प्रवीण कुमावत याला अटक केली. उर्वरित दोघांचा शोध घेतला जातो. शुभम चुनियन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हाफ मर्डर, दरोडा, चोरी, मुली आणि महिलांची छेड काढणं, पोलिसांवर हल्ला करणं असे 17 गुन्हे दाखल आहेत. जागर जनस्थानसाठी आमिर शेख, मनमाड.